नमस्कार, नीताज फूड रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे गुलकंद केक. तुम्ही याला रोज केकही बोलू शकतात. खूपच रिफ्रेशिंग अशी त्याची चव आहे आणि तुम्ही बघू शकतात त्याचे लेयर्स. अगदी ओरिजिनल गुलकंद वापरून बनवलेला हा केक आहे. सर्वप्रथम आपण केकचा बेस तयार करून घेऊ. त्यासाठी अर्धा किलोच्या केकसाठी मी इथे 1.5 कप व्हॅनिला प्रीमिक्स वापरते आहे. आता हळूहळू लागेल तेवढं पाणी घालून आपण त्याचं बॅटर बनवून घेऊया. मी इथे कोमट पाण्याचा वापर केला आहे. मी आधीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे कोमट पाण्याचा वापर केल्याने आपला केक खूप स्पंजी होणार आहे. आपलं बॅटर परफेक्ट कन्सिस्टन्सीने तयार आहे. आता आपण त्यात 2 चमचे तेल घालून घेऊ आणि पुन्हा एकदा त्याला मिक्स करून घेऊ. केक बेससाठी लागणारं बॅटर बनवताना कायम एकाच दिशेने त्याला फिरवायचं आहे, जेणेकरून त्यात एअर बबल्स राहणार नाहीत. आपल्या केकच्या बेसला गुलकंद फ्लेवर येण्यासाठी आपण या बॅटरमध्ये रोज इसेन्सचे 5 थेंब टाकून घेऊ. त्याचबरोबर आपल्याला हवा असलेला रंग येण्यासाठी मी इथे गुलाबी रंगाचे 4 ते 5 थेंब या बॅटरमध्ये घालून घेते. पुन्हा एकदा आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. मी इथे केक बेक करण्यासाठी गोल्ड टिनचा वापर करते. त्यासाठी आधी आपण टिनला बटर पेपर घालण्याआधी आणि बटर पेपर घातल्यानंतर सगळ्या बाजूने तेलाने किंवा तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घेऊया. आता आपण तयार केलेलं बॅटर टिनमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर टिनला व्यवस्थित 4 ते 5 वेळा टॅप करून घेऊ, जेणेकरून त्यातले एअर बबल्स निघून जातील आणि आपला केक सगळ्या बाजूने छान फुलेल. मी इथे कढई 10 मिनिटांसाठी प्रीहीट करून घेतली आहे. आता आपला केक टिन त्यात ठेवून अगदी मंद आचेवर 30 ते 35 मिनिटांसाठी बेक करून घेऊ. पस्तीस मिनटं झालेली आहेत. मी इथे केकच्या अगदी मधोमध टूथपिक घालून चेक करून घेते. आपली टूथपिक अगदी क्लीन आली आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे. आता आपण केकला लागणारी क्रीम बीट करून घेऊया. मी इथे 1.5 कप व्हिप क्रीमचा वापर करते आहे आणि त्या क्रीमला 5 ते 6 मिनिटांसाठी इलेक्ट्रिकल बीटरने बीट करून घेते आहे. आपल्या क्रीमला सॉफ्ट पीक येईपर्यंत आपल्याला क्रीम बीट करून घ्यायची आहे. आपला केक पूर्णपणे थंड झाला आहे. आता आपण त्याला डिमोल्ड करून घेऊया. चाकूच्या साह्याने आधी आपण केकच्या कडा लूज करून घेऊया, त्यानंतर टिनला उलटं करून त्याला टॅप करूया. आपण तेल आणि बटर पेपरचा वापर केल्याने आपला केक टिनमधून अगदी सहजपणे बाहेर येईल. तुम्ही बघू शकतात खूपच स्पंजी असा आपला केक झालेला आहे. आता आपण ब्रेड नाईफच्या सहाय्याने केकचे लेयर कट करून घेऊया. आपल्याला ब्रेड नाईफ केकच्या सर्व बाजूने आधी खाचे करत फिरवून घ्यायची आहे, त्यानंतर त्या खाचांमधून अगदी अलगद एकाच दिशेने कापत न्यायची आहे. ही प्रोसेस करताना केक थोडा थोडा फिरवत राहायचा आहे, ज्यामुळे आपला केकची लेअर एकसारखी कट होईल. मागच्या व्हिडिओत मी दाखवलेलं की दोऱ्याच्या साह्याने केकचे लेअर कसे करायचे ते. ह्यावेळेस मी ब्रेड नाईफचा वापर केला आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरी पण लेअर कट करून घेऊ. आता आपण केकला आयसिंग करायला घेऊया. सगळ्यात आधी मी इथे केक बेसला थोडी व्हिपक्रीम लावून घेते आहे, जेणेकरून आपला केक जागेवरून हलणार नाही. त्यानंतर केकची मधली लेअर ठेवून त्यावर शुगर सिरप घालून घेऊया. आता पायपिंग बॅगच्या सहाय्याने आपण अशा पद्धतीने केकला व्हिपक्रीम लावून घेऊया आणि स्पॅच्युलाच्या सहाय्याने क्रीमला एकसमान करून घेऊया.
त्यानंतर आपल्या केकचा अगदी महत्त्वाचा घटक म्हणजेच गुलकंद या लेयरवर पसरून घेऊया. आता आपल्या केकची सगळ्यात वरची लेयर उलटी ठेवूया आणि मधली जी गॅप आहे ती आधी व्हिपक्रीमने भरून घेऊया. त्यानंतर त्यावरती शुगर सिरप घालून घेऊया आणि पाइपिंग पॅकच्या सहाय्याने पुन्हा एकदा त्यावरती क्रीमचा लेयर लावून घेऊया आणि स्पॅच्युलाच्या सहाय्याने क्रीम एकसमान करून त्यावरती गुलकंद घालून घेऊया. आता आपल्या केकचा सगळ्यात खालचा लेयर वरती ठेवून घेऊ आणि अगदी अलगद त्यावरील बटर पेपर काढून घेऊया. त्यानंतर बाहेर आलेल्या क्रीमने आपण केकला आधी क्रंबल कोट करून घेऊया. आता पाइपिंग बॅगच्या सहाय्याने केकच्या बाजूला आधी व्हिपक्रीम लावून घेऊया. केकला आयसिंग करताना पाइपिंग बॅग वापरल्याने आपला केकला सगळ्या बाजूने क्रीम व्यवस्थित कोट होते. आता आपला स्पॅच्युला अशा पद्धतीने केकची बाजू एकसमान होईपर्यंत फिरवत राहायचा आहे. आता आपण केकच्या वरच्या बाजूला आधी क्रीम लावून घेऊ. आणि त्यानंतर स्पॅच्युलाच्या सहाय्याने त्याला एकसमान करून घेऊया. तुम्ही बघू शकतात आपल्या केकला व्यवस्थित क्रीम कोट झालेला आहे. आता झिगझॅग स्क्रॅपरच्या सहाय्याने मी केकच्या बाजूला अशी डिझाईन करून घेतेय. त्यानंतर केक बेसला लागलेली क्रीम आपण सुती ओल्या कपड्याने साफ करून घेऊया. आता मी केकला डेकोरेशन करण्यासाठी न्यूट्रल जेलचा वापर करणार आहे. त्यासाठी मी 3 चमचे न्यूट्रल जेल आणि 2 चमचे पाणी मिक्स करून घेते. त्यानंतर त्यात रोज इसेन्सचे 3 ते 4 थेंब आणि गुलाबी रंगाचे 3 ते 4 थेंब घालून ते पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आपल्या केकवरती तयार केलेलं जेल मी चमच्याच्या सहाय्याने आधी पसरून घेते. त्यानंतर त्याच जेलच्या सहाय्याने केकच्या बाजूला त्याला ड्रिपिंग्स देऊन घेते. केकवर मी गुलाबांच्या फुलांची डिझाईन करणार आहे. त्यासाठी मी इथे पाइपिंग बॅगमध्ये मोठं स्टार नोझल वापरते आहे आणि गुलाबांना शेडेड रंग येण्यासाठी फक्त पाइपिंग बॅगमध्ये थोडासा गुलाबी रंग घालून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये व्हिपक्रीम भरून घेणार आहे. अशा पद्धतीने मी केकवरती गुलाबांची डिझाईन करून घेते. तुम्ही बघू शकतात पाइपिंग बॅगमध्ये मी गुलाबी रंग घातल्याने आपली फुलं शेडेड अशी दिसतात. आणि त्याच नोझलच्या सहाय्याने मी केकच्या खाली अशा पद्धतीने डिझाईन करून घेते. असा हा आपला अगदी रिफ्रेशिंग असा गुलकंद केक तयार आहे.
मी इथे केक कट करून तुम्हाला त्यातले लेयर्स दाखवते। तुम्ही बघू शकता खूपच छान असे लेयर्स आलेले आहेत आपल्या केकला। तुम्ही हा केक नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। असाच केकचा अजून एक प्रकार घेऊन पुन्हा भेटू आपण। धन्यवाद।